ज्या काही महत्त्वाच्या मागण्या मी या ठिकाणी केल्या यामध्ये सोयाबीनचा प्रति क्विंटल भाव हा 8600 रुपये यावर्षी मिळावा, त्याचबरोबर कापसाचा प्रति क्विंटल भाव हा 12000 रुपये स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारनं आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा. पुन्हा एकदा मागणी रिपीट करतो, सोयापेंडीच्या म्हणजे DOC निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. मागील वर्षी आयात केलेल्या 5 लाख मेट्रिक टन सोयापेंडीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मागील वर्षी 5 लाख मेट्रिक टन जी काही सोयाबीन आली त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली, ती ताबडतोब थांबवावी, ती रद्द करावी. सोयाबीन आयात करणार नाही असं स्पष्ट धोरण केंद्र सरकारनं जाहीर करावं, जेणेकरून मार्केटमध्ये भाव स्थिर राहतील. यावर्षी 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात करावी, हवं तर सरकारने 5-5 लाख मेट्रिक टनाचे 3 टप्पे करावेत मार्केटचा अंदाज येण्यासाठी, पण 15 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली पाहिजे ही मागणी आहे. वायदे बाजारावरील सोयाबीनची बंदी उठवावी, सोयाबीन वायदे बाजारातून काढून टाकलेलं आहे. वायदे बाजारामुळं दरवाढीचा आणि वायदे बाजाराचा काही संबंध नाही. अनेक लोक असं आवई उठवतात की वायदे बाजारामुळं दरवाढ होते, वायदे बाजारामुळं आम्हाला भावाचा अंदाज येतो शेतकऱ्यांना, त्यामध्ये थोडी शिस्त जर लावली तर बरं होईल, पण वायदे बाजार सुरू केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. खाद्यतेलावरील विशेषतः पामतेल, रिफाईंड तेल, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 30% करावं. कापसाचं आयात शुल्क पूर्वीप्रमाणे 11% करावं. कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेली मदत कमी असून त्याबाबत फेरविचार करून किमान हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी, हेक्टरची मर्यादा न ठेवता, ही आमची मागणी आहे. मागील वर्षीचा व चालू वर्षीचा 100% पीक विमा देण्यासाठी कंपन्यांना सरकारने बाध्य करावं आणि जंगली जनावरांचा जो काही शेतकऱ्यांना त्रास होतो हा त्रास थांबवण्यासाठी, ताबडतोब शेतकऱ्यांच्या शेतीला कंपाऊंड करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं होतं, ही आमची मागणी आहे. ह्या मागण्या जर का 5 नोव्हेंबर 2022 पूर्ण केल्या नाही तर 6 नोव्हेंबर 2022 रविवारी दुपारी 12 वाजता बुलढाणा शहरामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांचा प्रचंड असा एल्गार मोर्चा बुलढाण्याच्या या भूमीमध्ये निघणार आहे. हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक असेल, हा मोर्चा सरकारला धडकी भरवणारा असेल आणि त्या मोर्चापासून आंदोलनांना कसं पेटेल, कोणत्याही पद्धतीनं आंदोलन पेटू शकतं हा सुद्धा सरकारला आमचं सांगणं आहे. जो काय निर्णय घ्यायचा तो 5 नोव्हेंबरच्या आत घ्या, ही सरकारला आमचं सांगणं आहे.